घटनेचं वेगळं वर्णन करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही शब्दात तिचं वर्णन करता येणं शक्य नाही. एवढी भयानक आणि पाशवी घटना दुर्घटना ही होती म्हणून झालेली आहे. मी सर्वांना विनंती हीच करेन की आपण सगळेजण थोडासा धीर धरा. जे आरोपी आहेत त्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध करून त्यांना लवकरात लवकर, मी तर म्हणेन आता काय जीव गेल्यानंतर मध्ये मी पाहेर म्हणजे ज्या प्रतिक्रिया आल्यात की ही हत्याच आहे, त्याच्यामुळे हत्येसाठी जो काही अपराध्याला जी शिक्षा असते ती दिल्याशिवाय हे सरकार शांत बसणार नाही. म्हणून सर्वांनी फक्त थोडा धीर धरा. नक्कीच आपल्या सगळ्यांच्या भावनांशी मी सहमत आहे, पण कृपा करून आपल्या हातून आणखी काही वेळ आपल्याला घडू देऊ नका. आपण सगळे सोबत आहोत आणि एक चांगला महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये अशा घटनांना आणि त्या घटना घडवणाऱ्यांना अजिबात थारा नाही आणि दया माया क्षमा सुद्धा हा महाराष्ट्र दाखवा. म्हणूनच की या सगळ्याच्या मागे आपण नक्कीच पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर, कारण अनेकदा असंही होतं की सजा सुनवायलाच किंवा ती केस खूप लांब चालते. केस लांब चालल्यानंतर सुद्धा निकाल लागल्यानंतर सुद्धा ती त्या निकालाची अंमलबजावणी व्हायला उशीर होतो. पण तसा या बाबतीत मी घडू देणार नाही. लवकरात लवकर जो आरोपी आहे त्याचा गुन्हा सिद्ध करून त्याला फासवून लागतो. कायदा आणखी कठोर करण्याबाबत तुम्ही काही त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेळोवेळी मत व्यक्त केलेलं आहे. नुसतं हैदराबाद सारखा कायदा म्हणून नाही तर तो कायदा नेमका काय आहे आणि त्याच्यात आणखी जर काही सुधारणा करून एक कडक असा कायदा की जेणेकरून पुन्हा कोणाला असं कृत्य करण्याचं धाडस होणार नाही अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्र करेल. सर हिंदी में थोडासा हिंदी में.